Good morning, all of you. Students, we do many activities as a part of study, but sometimes we are do things for our interest, happy our education, or happy can a success, can a your life. So we are achieve the plan, Google, in our life. What can be you achieve the plan, Google. What is success? What is success? So today's our topic is what is success. Our topic is what is success. This is poem, okay? Class 9th and poem 4.2. What is success? Sorry, unit name is poem. Today we are going to learn poem and sub unit hai what is success. What is success means what? Being successful means the achievement of described vision and plan, Google. आपल्या लाइफ मध्ये जे काही आपले प्लॅन असतात किंवा आपण जे काही आपलं ध्येय असतं ते ध्येय जे आहे ते अचीव करण्यासाठी आपण जे ट्राय करतो प्रयत्न करतो आणि ते मिळवतो त्याचा ते मिळवल्यानंतर आपल्याला जे मिळतं त्याला काय म्हणतात दॅट इज मीन बाय सक्सेस. सो आवर टुडेज पॉइंट इज टुडेज पोएम इज व्हेरी इंटरेस्टिंग पोएम इज आवर लाईफ इन अवर लाईफ. दिस नेम इज व्हॉट इज सक्सेस म्हणजे सक्सेस यश म्हणजे काय. पोएमचं नाव काय आपल्या यश यश म्हणजे नेमकं काय. तर या पोएम मध्ये राल्फ वाल्डो एमसन्स या पोएटने व्हॉट इज सक्सेस मीन्स व्हॉट आणि कशा कशात ना आपल्याला सक्सेस मिळतं किंवा आपण कोणकोणत्या मार्गाने सक्सेस मिळू शकतो यश मिळू शकतो याचा अभ्यास या पोएम मध्ये आपल्याला आज करायला मिळणार आहे. So, you listen carefully in your book. I read this poem. Okay? First, I read this poem. What is success? To laugh often and much, to win the respect of intelligent people and the affection of children. To learn the affection of honest critic and endure the betrayal of false students, false friends. To appreciate beauty, to find the best in others, to leave the world a bit better whether by a healthy child, a garden patch, or a redeemed social condition, to know even one life has better birth is here because you have lived. This is to have success. This is to have success. या पोएम मध्ये खूप छान अशा पद्धतीने आपल्याला सक्सेसचा मीनिंग सांगण्यात आलेला आहे. काय सांगण्यात आलेला आहे सक्सेसचा मीनिंग. तर आपण आज
So we are, I am explaining the poem is line by line. Okay, so you listen carefully and pay attention in your book. Okay, starting karachi pahla. Okay, to love, what is success? Success manje kay? First line is what is success. Second is to laugh often or much and much. To laugh is used to infinitive verb in the poem. Okay, no rhyming scheme, no stanza in the poem. In the poem, use of this infinitive verb. ओके पोएट ने याच्यामध्ये काय काय यूज केलं आहे या पोएमला रायमिंग स्कीम नाहीये स्टांजा सिस्टीम नाहीये आणि दुसरं म्हणजे या पोएममध्ये काय आहे फक्त आणि फक्त यूज टू मेनी इन्फिनिटिव व्हर्ब जास्त प्रमाणात इन्फिनिटिव व्हर्बचा काय केलेला आहे इथं वापर केलेला आहे तर कोणकोणते आलेले आहे ते आपण याच्यात पाहणार आहोत सेकंड लाईन मध्येच आलेला आहे टू लाफ मीन्स हसणे ओके फर्स्ट इन्फिनिटिव व्हर्ब ओके टू लाफ ऑफ्टन एंड मच मीन्स बी हॅप्पी इन युअर लाईफ म्हणजेच काय तर यश म्हणजेच वारंवार मच टाइम मच मीन्स वारंवार खूप अनेकदा पुष्कळ वेळा हसणे म्हणजे यश होय म्हणजे वेळ लागल्यासारखं हसणे म्हणजे नाही म्हणजे सारखंच हसणं असं नाही त्याचा अर्थ असा नाही तर पोएट से यू बी इन अवर लाईफ एनी टाइम नॉट एनी टाइम बट आपण कधी कधी तरी आपल्याला जर समजा काही आपल्याला असं हॅपीली काही झालं आपल्या लाईफमध्ये तर आपण त्यावेळेस हसू शकतो की नाही काही काही लोकांचं बघा कधी पण मूड कसा असतो ऑफच आपण म्हणतो ह्याचा काय मूड कायमच ऑफच असतो कायम याचा चेहरा पडका दिसतो किंवा हा असा हे असतो असं न राहता कसं असलं पाहिजे नेहमी हॅप्पी आनंदी स्माइली कसं असलं पाहिजे स्माइली फेस असला पाहिजे हसत मुख असलं पाहिजे म्हणजेच त्यातून काय होत असतं आपल्याला बी हॅप्पी लाईफ आपली कशी होत असते हॅप्पी होत असते थर्ड लाईन इज टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल टू विन सेकंड इन्फिनिटिव व्हर्ब इज टू विन टू विन टू विन मीन्स जिंकून घेणे पोएट सेज टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल म्हणजे आपण इंटेलिजंट पीपल म्हणजे व्हेरी क्लेवर पीपल्स जे खूप असे हुशार आणि असे बुद्धिमान जे लोक असतात अशा लोकांचा आदर करून घेणं किंवा अशा लोकांचा आदर जिंकून घेणं म्हणजेच आपण काय मिळवणं तर यश मिळवणे होय सपोज फॉर एक्झाम्पल समजा आपल्या क्लासमध्ये तुमच्या 9th क्लासमध्ये हुशार मुलं जे असतात जी एनी टाइम गिव आन्सर द टीचर ओके जी मुलं आन्सर देतात टीचरला प्रत्येक वेळेला ज्यावेळेला टीचर विचारतील त्यावेळेला प्रत्येक मुलगा कसा असतो असा अग्रेसिव्ह तर असा मुलगा टीचरचा काय असतो नेहमीच स्मरणात राहतो किंवा आठवणीत असतो आणि तो कसा असतो मग मुलगा तो इंटेलिजंट असतो अशांचा म्हणजे असे मुलं शिक्षकांकडून काय करून घेतात आपली स्वतःची स्तुती किंवा आपला आदर करून घेतात असा आदर करून घेणं म्हणजे देखील काय मिळतं आपल्याला त्यातनं सक्सेस यश मिळू शकतं नेक्स्ट लाईन इज अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन अजून कशामध्ये आपल्याला यश मिळू शकतं कशात सक्सेस मिळेल तर अफेक्शन ऑफ चिल्ड्रन अफेक्शन मीन्स प्रेम लव म्हणजे चिल्ड्रन मीन्स छोट्या मुलांचं छोटी जी मुलं आहेत त्या मुलांचं जे प्रेम आहे ते मिळवणं
छोट्या मुलांचं प्रेम मिळून सहज ते काही अशी सहजासहजी मिळणारी गोष्ट नसते बघा. लहान मुलांचा मूड हा खूप हे असतो, तो मिळवायला सुद्धा त्या माणसाकडे त्याची काय असली पाहिजे, त्याच्याकडे तशी टॅक्ट असली पाहिजे की समोरचा मुलगा आहे त्याला आपण आपल्याकडे कसं अट्रॅक्ट करायचं, त्याची सुद्धा काय असते एक टिक्स असते, टिप्स ती त्याने युज केली की बरोबर तो मुलगा सुद्धा त्याच्याकडे काय होत असतो अट्रॅक्ट होत असतो. आपण ते एक असे ऍडव्हर्टाईज बघतो बघा, त्या ऍडव्हर्टाईज मध्ये एक पेप्सोडिनची ऍडव्हर्टाईज आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा दाखवलेले बघा असं की एक आई असते मुलगी, ती ज्या वेळेला स्माईल करते त्याच वेळेला पुढचं स्मॉल तो छोटा मुलगा काय करतो स्माईल करत असतो. असे आपल्या आपल्या भारत देशामध्ये देखील असे लहान मुलांवर प्रेम करणारे किंवा लहान मुलांचे असे स्नेही होते, ते कोण होते, फॉर एक्झाम्पल APJ अब्दुल कलाम, चाचा नेहरू, हे जे थोर नेते होऊन गेले हे कोण होते, लहान मुलांचे खूप म्हणजे असे त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहणारे होते आणि त्या मुला त्या मुलांमध्येच नेहमी राहायचे. मुलांचा इतका स्नेहभाव प्रेम त्यांनी काय केलं होतं, जिंकून घेतलेलं होतं, त्यातच त्यांना काय मिळायचं, यश मिळायचं, त्याचं त्यांना काय वाटायचं, सक्सेस वाटायचं, अशी सुद्धा यातून सुद्धा आपल्याला यश मिळू शकतं असं पोएटने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट लाईन इज टू अर्न द अफेक्शन ऑफ हॉनेस्ट क्रिटिक, म्हणजे टीका, टू अर्न, थर्ड इन्फिनिटिव वर्ब इज टू अर्न. टू अर्न मीन्स टीका करणार, टीकाकार, टीकाकार. तर प्रामाणिक अर्न अफेक्शन ऑफ हॉनेस्ट क्रिटिक, अफेक्शन मीन्स प्रामाणिक, ऑफ हॉनेस्ट क्रिटिक, हॉनेस्ट म्हणजे प्रशंसा करणारे, प्रशंसा करणारे किंवा वाहवा करणारे. बघा इथे जे वाहवा करणारे असतात किंवा आपल्या आपण ज्यांचं असं करतो तो कसं महान असतं अशांच्या याच्यामध्ये आपण त्यांना त्यांनी खरोखर हे कार्य चांगलं केले असं म्हणणारे सुद्धा काही लोक कमी आहेत. परंतु असं न करता आपण त्याच्यात सहभागी होऊन हो खरंच त्यांनी हे कार्य खूप चांगलं केलं बरं का, आपण त्याची काय केली पाहिजे त्या ठिकाणी प्रशंसा केली पाहिजे, वाहवा केली पाहिजे, याच्यात सुद्धा काय मिळत असतं, अचीव करत असतं आपण सक्सेस. पोएट सेज टू अर्न द अफेक्शन ऑफ हॉनेस्ट क्रिटिक अँड इंड्युअर द बॅटरियल ऑफ फॉल्स फ्रेंड्स, मीन्स इंड्युअर मीन्स सहन करणे, बॅटरियल मीन्स धोका, मीन्स धोका. फॉल्स फ्रेंड जे चुकीचे मित्र तर कधी नसतातच, परंतु जे मित्र असे ज्यांना आपल्या मित्राची वाहवा किंवा काय म्हणतो आपण त्याला जी स्तुती हे असते स्तुती म्हणतो किंवा आपण स्तुतीने म्हणता येईल त्याला, आपण त्याची जी हुशारी असते ती एखाद्या जवळच्या मित्राला काय होत असते आवडत नसते किंवा त्याला ती सहन पण होत नसते. परंतु अशा मित्राकडून देखील त्याला बदलून त्याच्याकडून देखील आपल्याला काय मिळायला पाहिजे, वाहवा मिळाली पाहिजे. यासाठी अशा सुद्धा मित्रावर आपल्या काय करता येईल, टू ॲप्रिसिएट ब्युटी, म्हणजे आपल्याला तर त्याच्या सौंदर्याची स्तुतीसुद्धा करता आली पाहिजे. असं आपलं काय पाहिजे, आपल्या स्वतःचं तसं आपण स्वतः असलं पाहिजे असं पोएट सांगत आहे तिथे. ब्युटी मीन्स सौंदर्य. नेक्स्ट लाईन टू फाईन, टू अप्रिसिएट इज इन्फिनिटिव वर्ब हियर, टू अप्रिसिएट अँड सेकंड इज टू फाईन. टू फाईन मीन्स शोधणे, फाईन मीन्स शोधणे. टू फाईन द बेस्ट इन अदर, म्हणजे दुसऱ्यांच्या गुण शोधणे किंवा दुसऱ्यांच्या गुणामध्येच काय करणे,
दुसऱ्यांच्या गुणाची वाहवा करणे, दुसऱ्यांच्या गुणाला दाद देणे, म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, दुसरे जे काही अदर पीपल असतात त्याची जे इंटेलिजंट असतात त्यांच्या याची आपण काय केली पाहिजे, वाहवा सुद्धा केली पाहिजे. बेस्ट, सी इज बेस्ट, ही इज बेस्ट, हं, ते आपण त्याची काय केली पाहिजे, वाहवा सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे, असं पोएट सेज इन द पोएम. ओके, टू लिव द वर्ल्ड अ बिट बेटर वेदर बाय, टू लिव, नेक्स्ट इन्फिनिटिव वर्ब इज टू लिव. सोडून जाणे, टू लिव द वर्ल्ड अ बिट बेटर वेदर मीन्स हे जे जग आहे ते जग सर्वांनाच काय करायचं आहे, सोडून जायचं आहे, एक ना एक दिवस सर्वांनाच जायचं आहे, परंतु ते जात असताना अ हेल्दी चाइल्ड अ गार्डन पॅच मीन्स अ हेल्दी चाइल्ड आपल्या मुलांना असं हेल्दी किंवा असं आरोग्यदायक बनून जा की आपल्याला काय होईल, आपलं नाव निघेल, पुढे काय निघेल, नाव निघेल, एक गार्डन पेज नाही म्हणजे आपलं मीन्स त्याचा असा अर्थ मिनिंग असा सांगण्यात आलेला आहे की हेल्दी चाइल्ड मीन्स ज्या वेळेला आपण समजा आपल्या मुलांनी जर चांगलं काहीतरी केलेलं असेल किंवा सपोज तुम्ही समजा गुड वर्क, यू हॅव गुड वर्क, डू गुड वर्क, सो यू विल आस्क मेनी पीपल हो हु इज युअर फादर नेम, व्हॉट इज युअर फादर नेम, हु इज युअर फादर, तुझे वडील कोण आहेत, मग आपण ज्यावेळेस त्याला आन्सर देतो हो माझे वडील हे, अच्छा यू हॅव व्हेरी ग्रेट, युअर फादर इज व्हेरी ग्रेट बिकॉज यू आर व्हेरी इंटेलिजंट, म्हणजे तू तुझा तू इतका हुशार आहेस, तुझे वडीलसुद्धा इतके कर्तृत्वान आहेत, हे कशावरून कळतं, तुझ्या हुशारीवरून, बरोबर नाही, म्हणजे आपण असं काहीतरी करून जा जाताना की पुढे आपले नाव निघेल, आपल्या मुलांचं नाव निघेल, असं पोएटने सांगण्याचा काय केला त्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट लाईन, अ हेल्दी चाइल्ड ऑर गार्डन पॅच, गार्डन पॅच मीन्स पूर्वी बघा आपले फादर ग्रँडफादर फादर काय करायची, झाडे लावायची, आंब्याची झाडे, चिंचाची झाडे, पेरूची, आणि ती ती त्यांना काय त्यावेळेस खायला मिळत असते, पण ते आपल्याला पुढे खायला, आपले जे पुढचे जसे पुढचे जे येणारे वारस असतात ते काय करतात, ते त्याचा आनंद घेत असतात. म्हणजेच आपण असं काहीतरी कार्य करून जा की जेणेकरून मागे काय उडेल, कीर्ती उडेल आपली, काय काय उरेल, कीर्ती, आपण महान कार्य करा म्हणजे आपली कीर्ती मागे उरेल. म्हणजे झाडे लावा किंवा आपण काय करा असं काहीतरी करून ठेवा की जे आपले आपलं स्मरण सुद्धा करते, जेव्हा पेरू आंबे बोरे काही खात असताना मुलं म्हणतात आमच्या आजीने लावलेले होते हे, आजीने लावलेले झाडं हे, आमच्या बाबांनी लावलेले होत, म्हणजे आपलं काय निघतं त्या ठिकाणी नाव. सो पोएट सेज दॅट इज मीन्स सक्सेस, मग त्यातून सुद्धा काय मिळतं त्यावेळेला आपल्याला तो एक आनंद, वेगळाच आनंद मिळतो, यश मिळतं, बी हॅपी. नेक्स्ट लाईन इज ऑर अ रिडम सोशल कंडिशन, रिडम मीन्स बेटर, व्हेरी गुड, बेटर, बेस्ट. सोशल कंडिशन, सम सोशल वर्क इज व्हेरी नाईसली, व्हेरी हार्ड वर्कली मीन्स आपण हे जे सोशल वर्क आहे ते वर्कसुद्धा कसं केलं पाहिजे, बेटर बेटर केलं पाहिजे, जेणेकरून आपण स्मरणात राहू, काय राहू, आपण स्मरणात राहू दुसऱ्यांचं देखील. फॉर एक्झाम्पल सिंधुताई सपकाळ, बाबा आमटे, बाबा आमटे इज अ ग्रेट ग्रेट मॅन, ही इज अ पुअर पीपल हॅज काय म्हणतात त्याला मदत, खूप कुष्ठरोगी तेव्हा जे कुष्ठरोगी लोक राहत होते ना असायचे, तर त्यांना ते काय करायचे त्या रोगातून बाहेर काढण्यासाठी त्यांना जवळ करायचे, त्यांची खूप सारी मदत करायची बाबा आमटे, म्हणजे ते त्यांच्या त्या कार्यात काय झाले होते, खूप मग्न झाले, त्या कार्यातून त्यांनी खूप महान असं कार्य करून आपले नाव हे झळकलं होतं त्यांचं. तसंच सिंधुताई सपकाळ ह्या देखील
अनाथांची आई म्हणून आज सुद्धा ओळखल्या जातात, बरोबर की नाही? सो पोएट सेज सोशल कंडिशन, रिडाउन द सोशल कंडिशन यू हॅव, म्हणजे आपण सुद्धा काय केली पाहिजे, असं कोणती तरी असे चांगलं सोशल काम करा की ज्यातून आपली यार आपलं नाव सुद्धा काय झालं पाहिजे, झळकलं पाहिजे सिंधुताई सपकाळ, बाबा आमटे यांच्यासारखं. नेक्स्ट लाईन इज टू नो इवन वन लाईफ हॅज बर्थडे इझियर बिकॉज यू हॅव लिव्ह, दिस इज टू हॅव सक्सेस, दिस इज टू हॅव सक्सेस. यू नो, तुम्हाला माहीत आहे, टू नो, नेक्स्ट इन्फिनिटिव व्हर्ब इज टू नो. तुम्हाला माहीत आहे, माहीत आहे की इवन लाईफ, लाईफ म्हणजे आपण आपल्या ह्याच्या आपलं जे लाईफ जगत आहे, बर्थडे जगत आहे, हे एकदम कसं जगायचं आहे, इझियर म्हणजे एकदम असं सोप्या आनंदी कसं जगायचं आहे, हॅपीली, व्हेरी हॅपीली. अँड हुल कुणासाठी, ऑल पीपल्स, पुअर पीपल्स, स्मॉल चिल्ड्रन्स, ओके, लोकांसाठी काम, व त्यांना आनंद देता आला पाहिजे आपल्याला. यालाच दॅट इज मीन बाय दिस हॅव अ सक्सेस, त्यालाच काय म्हणतात मग, यश. यातूनच आपल्याला काय मिळत असतं, यश, बरोबर नाही? सो आवर टॉपिक इज फिनिश, बट आय विल लर्न दिस पोएम्स, अदर क्वेश्चन अँड अदर मेन क्वेश्चन्स इज मेन्शन अँड एक्सप्लेन द नेक्स्ट लेक्चर, ओके. यू हॅव युअर होमवर्क इज यू हॅव रीड, राईट डाऊन यू हॅव इन्फिनिटिव्ह वर्ब इन द पोएम. जेवढे इन्फिनिटिव्ह वर्ब पोएममध्ये आलेले आहेत ते सर्व तुम्ही रीड करून आणायचे आहे, राईट करून आणायचे, रीड पण करायचे आणि राईट पण करायचे, ओके. सो थँक्यू.